मिरज मध्ये ऐतिहासिक बारा कमान वास्तूकडे महापालिका दुर्लक्ष केल्यामुळे शिवसेनेचे कुबेर सिंग राजपूत यांनी निवेदन दिले होते। या बारा कमानीच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते, लवकर स्वच्छ करून घ्यावे अन्यथा कचरा फेक आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। मात्र मिरज शहर उपप्रमुख महेश लोंडे व कुबेर सिंग राजपूत यांच्या प्रयत्नाला यश आले। उपायुक्त आडके साहेब यांनी सांगितले होते सर्व स्वच्छता करून घेतो, त्याप्रमाणे आज सकाळी 7 वाजता बारा कमान ऐतिहासिक वास्तूची संपूर्ण स्वच्छता करून घेतली। शिवसेना मिरज शहराच्या वतीने मिरज शहर उपप्रमुख महेशदादा लोंडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महानगरपालिकेमध्ये उपायुक्त साहेबांना निवेदन दिलं होतं की बारादारी कमान या वास्तूची स्वच्छता व डागडुजी संदर्भात निवेदन दिलं होतं। गेले 15 दिवस कोणीही महानगरपालिकेचं फिरत नव्हतं, त्यामुळं काल उपायुक्त साहेबांना स्वतः आम्ही भेटून त्या गोष्टीवर चर्चा केली। और जर कोणी अधिकारी किंवा कर्मचारी येथे नाही आले तर आज आम्ही महानगरपालिकेवर कचरा फेक आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून घेणार होतो, पण उपायुक्त साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता की उद्या सकाळी 8 च्या सर्व कचरा साफ केला जाईल। त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे सर्व कर्मचारी येथे लावून देऊन आज या बारादारी कमानीचे स्वच्छता मोहीम त्यांनी केलेली आहे। नमस्कार, मी शर्वरी। सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।